घरी श्रीखंड बनवताना त्यामध्ये वापरलेल्या प्रत्येक इन्ग्रेडियंटची जर श्रीखंडाला प्रॉपर टेस्ट आली त्याचं टेक्स्चर छान आलं तर ते श्रीखंड अप्रतिम लागतं अतिशय मधुर चवीचं आणि उत्तम टेक्स्चरचं फ्रूट अँड नट श्रीखंड कसं तयार करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे बऱ्याच वेळा तयार श्रीखंडामध्येच फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स घातले जातात आणि हा फ्लेवर तयार केला जातो मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा बनवलेला आहे रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर माझ्या रुची पालक टेस्टी राईड या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र अवश्य करा श्रीखंडासाठी सर्वात महत्वाचं काम म्हणजे चक्का तयार करणं यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे सुती कपडा घेतलेला आहे आणि घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे इथे मी सुती कपड्यामध्ये दही बांधून घेणार आहे दह्याची क्वांटिटी एक किलो एवढी आहे घेतलेल्या बाऊलमध्ये पहिले कपडा पसरवला त्यावर असं दही घालून घ्यायचं सर्व बाजूंनी कपडा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा दह्यातलं पाणी निघून जाईल अशा प्रकारे याला हँग करायचं साधारण दोन तासात यातलं पाणी निघून जातं आता हा चक्का तयार आहे आता या दह्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे नेहमी आपण साखर घालतो त्यापेक्षा थोडीशी कमी ठेवायची साखर दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर हे जे आहे हे आपलं साधं रेग्युलरमध्ये आपण बनवतो तेच रिखंड आहे फ्रूट अँड नट फ्लेवर जरी आपण बनवत असलो तरी याला बेस आपण मँगो म्हणजे आंब्याचा देणार आहोत तर पहिले आपण आम्रखंड तयार करून घेऊयात त्याकरता दोन आंब्याचा रस मी इथे काढून घेतलेला आहे आता हा रस आपण एका पॅनमध्ये काढू आणि छान परतून घेऊ आम्रखंड बनवताना बरेच जण आंब्याचा रस आणि तयार श्रीखंड एकत्र मिक्स करतात पण यामुळे होतं काय की आंब्याची चव आणि श्रीखंडाची चव वेगळी लागते अशा प्रकारे जर आंब्याचा रस थोडासा परतून घेतला आणि मग तो श्रीखंडामध्ये मिक्स केला तर श्रीखंडाला प्रॉपर आम्रखंडाची टेस्ट येते आंब्याचा रस खूप दाट होऊ नये याकरता यामध्ये आपण थोडंसं दूध घालू आणि याला थोडंसं अजून व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपण बघू शकतो रसाला खूप छान शाईन आलेली आहे म्हणजे आता हे प्रॉपर तयार झालेलं आहे तयार केलेल्या साध्या श्रीखंडामध्ये परतून घेतलेला मँगो पल्प घालून मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये घालण्याकरता मी थोडासा गुलकंद दुधात भिजवून ठेवला होता हा पण मी यामध्ये ॲड करते आहे गुलकंद ऑप्शनल आहे आपल्याला जर फक्त आंब्याचा रस घालायचा असेल तर आपण तेवढाच घालू शकतो हे छान मिक्स करायचं आता आपल्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती आपण घालायची इथे मी डाळिंब द्राक्ष आणि चिकूच्या फोडी वापरतीये छान मिक्स करून घ्यायचं श्रीखंड जास्त थिक वाटत असेल तर ता यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालूयात काजू बदाम पिस्ते अक्रोड मनुके आणि फ्रुटी असं मी वापरतीये शिवाय काही अंजीर मी भिजत घातले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करतीये हे छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं फ्रूट अँड नट फ्लेवरचं श्रीखंड तयार झालेलं आहे यामध्ये जायफळ किंवा वेलची घालायची अजिबात आवश्यकता नाहीये तयार केलेले श्रीखंड आपण सर्व करू सजावटीसाठी यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे फ्रूट्स अँड नट्स ओव्हरलोडेड श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे तर असा हा श्रीखंडाचा साधा सोपा प्रकार पण खायला मात्र तेवढाच मजेदार फळं मनापासून आवडणाऱ्यांकरता ही एक मेजवानी ठरेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथेही फॉलो करा थँक्यू